नमस्कार आरोग्यदाय आयुर्वेद चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आजकाल आपली लाईफस्टाईलच अशी झालेली आहे की आपण आपल्या आहार विहाराकडे शरीराकडे पर्यायाने आपल्या आरोग्याकडे पाहिजे तेवढे लक्ष देऊ शकत नाही म्हणूनच आपल्या शरीरात रक्ताच्या कम कमतरतेसारख्या अनेक गंभीर समस्या विशेष करून लहान मुले आणि स्त्रियांमध्ये दिसू लागल्या आहेत आवश्यक त्या पोषक तत्वांची शरीराला पूर्तता झाली नाही आपण वेळेवर व सकस आहार घेतला नाही की शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमजोर होऊ लागते ज्यामुळे आपल्याला उच्च रक्तदाब रक्ताची कमतरता आणि इतर गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते आपल्या शरीरात ठराविक प्रमाणात रक्त असेल तरच आपली रोगप्रतिकार शक्ती उत्तम राहते कारण शरीराच्या शेवटच्या पेशीपर्यंत अन्न पुरवण्याचे काम हे रक्त करत असते लाल रक्तपेशी पांढऱ्या रक्तपेशी बिंबिका म्हणजेच प्लेटलेट्स आणि पाणी या चार प्रमुख घटकांनी रक्त बनवले जाते पण लाल रक्तपेशी कमी झाल्यावरच आपण रक्त कमी झाले ज्याला आपण ॲनिमिया झाला असे म्हणतो धावपळीच्या आयुष्यात आपण याकडे फारसे लक्ष देत नाही पण रक्त कमी झाल्यावर शरीर वेगवेगळे संकेत देत असते त्याची काही लक्षणे परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतात जे पुढे जाऊन गंभीर समस्येचे रूप धारण करतात अशीच काही लक्षणे आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शिवाय तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन क्लिक करा शेजारील बेल बटन दाबून आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर अवश्य करा रक्ताची कमतरता प्रामुख्याने गर्भधारणा बाळंतपण मासिक पाळी अपघात किंवा गंभीर आजाराचे संक्रमण यामुळे होत असते लहान मुलांना अन्नातून रक्तवाढीसाठी पोषक असलेले अन्न घटक मिळाले नाहीत तर त्यांना ॲनिमिया होण्याचा धोका असतो रक्ताच्या कमतरतेचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागते दूरचे कमी दिसू लागते आणि डोळ्यांची जळजळ होऊन आळस येऊन लवकर झोप येते शरीरात आळस निर्माण हो झाल्याने थोडेसे अंतर चालल्यावर देखील आपल्याला धाप लागते व श्वासोच्छवास वेगाने होऊ लागतो रक्ताची कमतरता असल्यास नखे पांढरे दिसू लागतात आणि ओठांचा रंग बदलू लागतो थोड्याशा कामाने तुम्हाला थकवा येत असेल तर एकदा रक्ताची तपासणी अवश्य करून घ्या शरीरात रक्त मुबलक प्रमाणात असल्यास आपल्या चेहऱ्याची त्वचा तेजस्वी व ठवठवीत दिसते मात्र चेहऱ्याच्या त्वचेचा रंग उडाला दिसायला लागला तर समजायचे शरीरात रक्ताची कमतरता आहे पेशींना ऑक्सिजन पुरवण्याचे काम रक्तातील हिमोग्लोबिन करत असते त्यामुळे हृदयाकडे आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन पोहोचला नाही तर हृदयाचे ठोके वाढतात शिवाय मेंदूपर्यंत आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन न पोहोचल्याने चक्कर येणे अंगाचा थरकाप होणे डोके दुखणे डोके जड पडणे अशा समस्या आणि अशी लक्षणे दिसू लागतात माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद